नमस्कार, मी मीना, मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण चीज ब्रेड रोल बनवणार आहोत. बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतून तोंडात विरघळणारे असे हे चीज ब्रेड रोल अगदी सोप्या पद्धतीने आपण आज बनवणार आहोत. तुम्हाला मी हे ब्रेड रोल कसे बनवले हे जर पाहायचे असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग चीज ब्रेड रोल बनवायला आपण काय काय साहित्य घेतले आहेत ते सुरुवातीला बघूयात. इथे मी ब्रेड्सच्या स्लाईस घेतल्या आहेत. ब्रेड्सच्या आजूबाजूच्या कडा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, त्याही आपण इथे वापरणार आहोत. तुम्हाला जर ब्राउन ब्रेड वापरायची असेल तर तुम्ही तेही वापरू शकतात. 5 उकडलेले बटाटे घेतले आहेत, अर्धी वाटी गाजरचा किस, 1 लहान कांदा घेतला आहे, थोडी कॅप्सिकम कापून घेतली आहे, चीज घेतलेला आहे, मीठ घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे, मिरची आणि आल्याचा ठेचा घेतला आहे, चिली फ्लेक्स घेतला आहे, पिझ्झा मिक्स घेतला आहे, थोडं आमचूर पावडर घेतला आहे आणि आपण तळण्यासाठी तेलही वापरणार आहोत. उकडलेला बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. इथे आपल्याला बटाटा फोडून नाही तर किसूनच वापरायचा आहे. सिमला मिरचीचे मी बारीक तुकडे करून घेतले आहेत, कांदाही चिरून घेतला आहे, गाजर किसून घेतला आहे, मिरची आणि अद्रकचा ठेचा टाकलेला आहे, आमचूर पावडर टाकलेला आहे, चिली पावडर टाकलेली आहे, हे पिझ्झा मिक्स आहे आणि मीठ टाकायचं आहे. मीठ आपल्याला थोडं कमीच यासाठी वापरायचं आहे. आमचूर पावडरही आपण वापरलेला आहे कारण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे. सर्व मिश्रण आपल्याला हातानेच अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला आता जरा ओलं वाटतं आहे. यामध्ये आपण ब्रेड्सच्या कडा काढून घेतलेल्या आहेत, त्या आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतले आहेत, ते ब्रेड क्रम्स टाकणार आहोत. अशा पद्धतीने आपण ब्रेड्सचा जो चुरा आहे तो यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आपल्याला जर मिश्रण जास्त सैल वाटत असेल तर आपण यामध्ये अजूनही ब्रेड्सचा चुरा टाकू शकतो. 2 ते 3 मिनटं आपल्याला हे राहू द्यायचं आहे, त्यामुळे ब्रेड्स त्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतील. 2 ते 3 मिनटांनी आता आपण रोल्स बनवायला सुरुवात करूयात. अशा प्रकारे आपल्याला हातावर पसरवून घ्यायचं आहे आपलं मिश्रण. मध्ये मी चीज अशा प्रकारे क्यूब्स करून घेतले आहेत, लहान चीजचे तुकडे आपल्याला असं मध्ये स्टफ करायचं आहे. त्यानंतर आपल्याला रोल्सला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही अशा पद्धतीने हे ब्रेड रोल्स बनवू शकतात किंवा तुम्हाला चपटे हवे असतील तर चपटेही तुम्ही हे ब्रेड रोल्स किंवा यालाच आपण कटलेट असेही म्हणू शकतो. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे आकार द्यायचा आहे. चीजचे आपल्याला मीडियम साईजचे इथे तुकडे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते आपल्याला अगदी व्यवस्थित यामध्ये स्टफ करता येतील. सगळीकडनं आपण रोल पॅक करून घेतला आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व रोल्स बनवून घेतले आहेत. आता ह्या रोल्सला आपण ब्रेड्सचं आवरण देणार आहोत. इथे मी पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये अगदी कमी वेळासाठी आपल्याला ब्रेड डिप करायचं आहे. लगेचच त्याला पाण्याच्या बाहेर काढून आपल्याला एक्स्ट्रा पाणी असं हाताने काढून टाकायचं आहे. फार जास्त वेळ याला पाण्यात राहू द्यायचं नाही. आतमध्ये बटाट्याचा रोल टाकायचा आहे आणि दोन्हीही हातांनी आपल्याला अशा प्रकारे ब्रेड्स रोल तयार करून घ्यायचा आहे. बटाट्याचं सारण आपल्याला व्यवस्थित मध्ये टाकून घ्यायचं आहे. सर्व बाजूंच्या कडा आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचे आहेत. दोघंही हातांनी अगदी सहजच हे ब्रेड रोल आपल्याला तयार करता येतात. बाजूला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून त्यामध्ये आपण तयार केलेले ब्रेड्स रोल तळून घ्यायचे आहेत. एकदा आपलं तेल व्यवस्थित गरम झाल्यावर आपल्याला त्यानंतर गॅस मीडियम ठेवायचा आहे. लगेचच आपल्याला हे ब्रेड रोल्स तेलामध्ये हलवायचे नाहीत तर अगदी अलगद आपल्याला त्याला तळून घ्यायचे आहेत. जरा वेळ आपल्याला तेलामध्ये ते राहू द्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यांचा थोडा रंग बदलल्यावर आपल्याला त्याला
पलटवून घ्यायचे आहेत, सर्व बाजूंनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. ब्रेड रोल्स तळताना आपल्याला गॅस फार जास्त मोठा ठेवायचा नाही किंवा खूप कमीही ठेवायचा नाही, तर मीडियम गॅसवर आपल्याला हे रोल्स तळून घ्यायचे आहेत. दुसऱ्या बाजूंनी आपण आता हे ब्रेड रोल्स पलटवून घेऊयात. ब्रेड रोल्सचा कलर आता बदलायला लागलेला आहे. याला आपल्याला सोनेरी ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे आहेत, फार जास्त डार्क ब्राऊन ठेवायचे नाही आहेत. तुम्ही पाहू शकतात की आता ब्रेड रोलचा रंग बदललेला आहे. ब्रेड रोल्स तळून झाल्यावर आपल्याला याला एका जाळीच्या प्लेटमध्ये गाळायचे आहेत. डायरेक्ट याला आपण ताटामध्ये ठेवल्यावर ते नंतर नरम पडतात, त्यामुळे अशा प्रकारे आपल्याकडे जर जाळीची प्लेट असेल किंवा चाळणी असेल त्यामध्ये आपल्याला हे तळलेले रोल्स जरा वेळ ठेवायचे आहेत, त्यामुळे ते मऊ पडणार नाहीत. अशाच पद्धतीने आपण अजून ब्रेड रोल तळून घेऊयात. तळताना मात्र लगेचच आपल्याला त्याला पलटायचं नाही, तर त्याचा थोडा रंग बदलल्यावर आपल्याला ते पलटायचे आहेत. तुम्ही पाहू शकतात की आपल्या ब्रेड रोलचा कलर खूप छान आलेला आहे. आपण काढून घेऊयात. गरम गरम ब्रेड रोल्स आपण सर्व केलेले आहेत. तुम्ही पाहू शकतात की आपले रोल्स किती क्रिस्पी झालेले आहेत. बाहेरून अतिशय कुरकुरीत असे हे रोल्स आतून आपण फोडून बघूयात. चीज व्यवस्थित मेल्ट झालेला आहे, पाहूनच खावेसे वाटतील असे हे रोल्स तयार झालेले आहेत. इथे मी टोमॅटो केचपसोबत रोल्स सर्व केलेले आहेत. तुम्हाला जर आवडत असेल तर हिरव्या चटणीसोबतही तुम्ही हे सर्व करू शकतात. तुम्हीही अशा पद्धतीने ब्रेड रोल्स नक्कीच करून बघा. तुम्हाला जर हे ब्रेड रोल आवडले असतील आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.